जय महाराष्ट्र। आज जरा तारीख काय मला जरा सांगा, आठवण करा तारीख काय। 18 नाही, मला वाटतं 24 तारीख आहे आणि आपला आमदार जिंकून आलाय असं वातावरण आहे। कुलदीपजी, इथे प्रचाराची गरज नाही आहे, हा विजयी मेळावा आहे इथे। पण खरोखर जेव्हा येत होतो मी पहिली तर आपली जरा माझी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आपली, मला येण्यात उशीर झाला। पण पावसाकडून वाचत हेलिकॉप्टर आम्ही आणलेलं आहे कसं बसं। पण हे करत असताना इथे आल्यानंतर जो काही उत्साह मला दिसला आहे, जे काही प्रेम दिसतंय, जेवढा जोश जल्लोष वाटतोय, इथे मला प्रचाराची गरज नाही वाटत। इथे आला तुम्हाला एकच सांगतो, जिंकल्यानंतर इथे पुन्हा येणार म्हणजे येणारच। आणि इकडच्या स्थानिक शिवसेनेच्या आमदारासोबत रायरेश्वराचे दर्शन घेणार आहे। मला माहिती आहे भोरमध्ये परिवर्तन घडणार आहे आणि ह्या संपूर्ण निवडणुकीत कदाचित असं चित्र एक महाराष्ट्रात उभावणार आहे जसं आपण कधीही महाराष्ट्रात आधी बघितलं नाही, असं एक चित्र निर्माण होतं की काय असं सगळीकडे दिसायला लागलेलं आहे। ह्या गेल्या 2 आठवड्यात निवडणुका लागल्यापासून मी ठिकठिकाणी जातोय, वेगळ्या वेगळ्या मतदारसंघांमध्ये जात आहे। त्याच्या आधी मी जनआशीर्वाद यात्रेत महाराष्ट्रात 5,500 किलोमीटर फिरलो, 111 मतदारसंघ झाले, 25 जिल्हे झाले। आणि कुठेही जात असताना मला इतर कुठचा पक्ष दिसतच नव्हता, मला दिसत होता तो एकच रंग दिसत होता, भगवा भगवानी भगवाच दिसत होता, इतर रंगच दिसत नव्हता। खरं तर लोकसभेची निवडणूक होऊन गेल्यानंतर मी लोकांचे आभार मानत होतो सगळीकडे फिरत असताना, एक मला जाणवत होतं की लोकसभेत जो विश्वास आपल्यावर लोकांनी ठेवलेला आहे, जो देश भगवा झालेला आहे, तो भगवा रंग ह्या महाराष्ट्रातल्या मातीचा आहे। आणि पुन्हा एकदा जसं देश भगवा झाला तसं पुन्हा एकदा महाराष्ट्र पण भगव्यात रंगणार आहे, कारण ही सत्ता ही आपली महायुतीची सत्ता येणार आहे। मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, ठाणे असो, मुंबई असो, उत्तर महाराष्ट्र असो, ठिकठिकाणी जात आहे, इतरांकडे गर्दीच होत नाही आहे, ना मंचावर होते गर्दी ना समोर होते, कारण लोकांचा तर विश्वास काँग्रेसवर राहिलाच नाही आहे। कारण जे काँग्रेसचे हात होते आत्तापर्यंत ते आपल्याला वाटायचे चला मजबूत हात आहेत, लोकांचं काम करतील, पण ते हात आपल्याच खिशात जायचे आणि आपलेच पैसे घेऊन घरी जायचे। तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला आज थेट सवाल विचारत आहे, जर तुम्ही या महाराष्ट्राचे कितीतरी वर्षांचा एक इतिहास घेतला आणि मग त्या इतिहासामध्ये 95 ते 99 काळ घेतला आणि 2014 ते 2019 काळ घेतला, ही 9.5 वर्ष सोडून जसा विकास ह्या 9.5 वर्षामध्ये झालेला आहे तसा काँग्रेस करू शकली आहे का? करू शकली असती, पण त्यांच्या मनात नव्हतं। विकास जो करायचा होता त्यांना हा स्वतःचा विकास करायचा होता, स्वतःला पुढे न्यायचं होतं, लोकांना कधी त्यांना पुढे न्यायचं नव्हतं। इथे पण काँग्रेसची किती वर्ष सत्ता आहे? 50 वर्ष सत्ता आहे, लागोपाठ सत्ता मिळालेली आहे। पण जसे बदल घडायला पाहिजे होते, जसा विकास व्हायला पाहिजे होता, आत्ताचा पण सांगत होतात प्रत्येक गोष्टीची माझ्याकडे एक यादी आलेली आहे। इथे MIDC नाही आहे, रोजगार आहेत का? नाही आहे। शिक्षणाचं वाटोळं, आरोग्यसेवा काहीच नाही, रस्ते तसेच्या तसे। मग हे सगळं 50 वर्ष एका माणसाकडे किंवा एका व्यक्तीकडे सत्ता असून, एका परिवाराकडे सत्ता असून, एका पक्षाकडे सत्ता असून, लोकांचा ह्याच्यात काय फायदा झाला हा तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे आता। आणि मग एका बाजूला महायुती आहे, दुसऱ्या बाजूला महाआघाडी की महाबिघाडी आहे। काँग्रेस देशभरात जे काँग्रेसला करून टाकले लोकांनी, मला वाटतं आता ती वेळ आलेली आहे की काँग्रेसला पण इथून पळवून लावण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही महायुतीमधला सत्ताधारी आमदार देणार आहे जो विकास करेल तुमचा, की विरोधी पक्षात जे 15-20 लोक बसणार आहेत काँग्रेसचे त्यांच्यातला आमदार देणार आहे? तुम्ही ठरवायचं, सत्ताधारी आमदार देणार की विरोधी पक्षातला देणार आहे? आत्ता पण मी विजयबाबूंकडे होतो, विजयबाबू शिवतरे आपले मंत्री बाजूलाच होतो मी, तिथे पण त्यांचा एक कामाचं रिपोर्ट कार्ड बघत होतो, त्यांनी जनतेसमोर ठेवलेलं आहे की ह्या गेल्या 5 वर्षात
म्हणजे सत्ता असो किंवा नसतो आपली शिवसैनिक काम तर करतच असतात, पण गेल्या 5 वर्षांमध्ये त्या एकट्या माणसांनी आमदार म्हणून, सत्ताधारी आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघात 10,000 कोटीची कामं आणलेली आहेत. आणि ती कामं जसं म्हणजे हे काँग्रेसवाले करतात ना की आम्ही एवढ्या 1,000 कोटीचं आणतोय, तेवढ्या 1,000 कोटीचं आणतोय, ते लोकांपर्यंत कधी नाही पोचत, त्यांच्या बँकेत पोचतं असं नाही. ह्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रिपोर्ट कार्डमध्ये त्यांच्या फोटोसहित दाखवलेलं आहे की बघा हे एवढ्या 1,000,000,000 काम आहे, ते 1,500,000,000 काम आहे, लोक ते आता वापरत आहेत, कुठे हायवे झालेला आहे, कुठे धरण झालेलं आहे, कुठे एअरपोर्ट होत आहे, कुठे चांगली इमारत होते, कुठे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. पण सतत जे मी बोलत आहे की महाराष्ट्र आपल्याला बदलायचा आहे, महाराष्ट्र घडवायचा आहे, मला जेव्हा काँग्रेसवाले विचारत असतात की नक्की तुम्ही जेव्हा बोलता की नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, मग गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं, सत्ता तुमच्याच हातात होती, होय आमच्या हातात सत्ता होती, महायुतीच्या हातात सत्ता होती, पण गेली 5 वर्ष आमची अशी गेली की मधली जी 15 वर्ष काँग्रेसनी मजा 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 केलेली आहे, मंत्रिपदं मस्त ज्याला बोलतो एन्जॉय केलेली आहेत, सत्ता लुटलेली आहे, लोकांना लुटलेलं आहे, ती 15 वर्ष जी महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे, गेली 5 वर्ष आम्हाला नुकसान भरपाईमध्ये गेली, आता पुढची 5 वर्ष जी असतील ती महाराष्ट्राला पुढे नेण्याची असतील. आणि ही पुढची 5 वर्ष विकास करायला, काम करायला मी पण एक छोटासा निर्णय घेतलाय, कदाचित या पूर्ण सगळ्या उमेदवारांमध्ये छोटा असेल पण माझ्या स्वतःसाठी खूप मोठा निर्णय की मी स्वतः ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो, जरी माझा मतदारसंघ वरळी असला, मुंबई असला, तरी मी ठिकठिकाणी हे सांगत आलेलो आहे, सतत हे बोलत आलेलो आहे आणि खरोखर करून दाखवणार की जेव्हा आपण मतदारसंघ बोलतो एखादा, तेव्हा मतदारसंघ खरं तर आपली कर्मभूमी असते. आणि मी नेहमीच नुसते एका मतदारसंघाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माझी कर्मभूमी समजली आहे, तर भोर पण माझाच मतदारसंघ आहे, असंच मी काम करत राहणार आहे. पण ही काम करायची संधी तुम्ही द्यायची आहे, तुम्ही देणार का? तुम्ही आशीर्वाद देणार का? कारण तुम्ही मला वरळीत तर मतदान नाही करू शकणार, पण जर तुम्हाला मतदान करायचं असेल माझ्यासाठी, माझे हात बळकट करायचे असतील, मला ताकद द्यायची असेल, महाराष्ट्राला नवीन घडवायचं असेल, तर तुम्ही इथे आपल्या उमेदवाराला जर विजय केलं, शिवसेनेच्या उमेदवाराला विजय केलं, तर त्यांचं मत मला थेट मिळणार, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मला थेट मिळणार आहे. पण हा निवडणूक लढवण्याचा जो निर्णय आहे, हे मी एक स्वप्न घेऊन लढवत आहे. कोणी सांगू शकेल का माझं स्वप्न काय आहे? बरोबर आहे, कोण बोललं? नवा महाराष्ट्र. बघा, परवापासून मी सगळीकडे विचारतोय, खरं तर 2 आठवडे विचारतोय मी सगळीकडे, आणि जिथे जिथे विचारतोय मी, एक सुद्धा माणूस बोलत नाहीये की ह्याला प्रधानमंत्री व्हायचं किंवा मुख्यमंत्री व्हायचं. ज्याला विचारतोय मी माझं स्वप्न काय आहे, तो बोलतो नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. कदाचित माझ्या आजोबांना अभिमान वाटेल हे ऐकून, कारण इतर जर कोण युवा मुलगा, युवा माणूस तुमच्या समोर उभा राहिला, 29 वर्षाचा माणूस उभा राहिला आणि विचारलं की माझं स्वप्न काय आहे, तर पटकन लोक बोलतील अरे ह्याला प्रधानमंत्री व्हायचं, ह्याला मुख्यमंत्री व्हायचं, ह्याला मंत्री व्हायचं, ह्याला आमदार बनायचं आहे. मी जेव्हा विचारतो माझं स्वप्न काय आहे, हे माझं मोठं भाग्य आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय आणि सांगताय मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. पण खरोखर नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, कारण माझा महाराष्ट्र जो आहे, जो नवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, गेली 5 वर्ष आपण नुकसान भरपाई करत आलो, जी वर्ष फुकट गेलेली त्याच्यात काम करत आलो, विकासाला वेग देत आलो, पण आता जो महाराष्ट्र घडवायचा आहे मला, तो बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे, कर्जमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे, सुजलाम सुफलाम हिरवागार भगवा महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि म्हणूनच मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे, सगळीकडे भगवा फडकलेला पाहिजे, ह्याच्यासाठी आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. ह्या महाराष्ट्रात आपण गेले 5 वर्ष जेव्हा कोणी सवाल करण्याची हिंमत करतं विरोधी पक्षांमधून, एक तर झालीच नाही पाहिजे, कारण ते 5 वर्ष कुठे होते हे आपल्याला माहितीच नाही, काँग्रेस होती तरी कुठे हे आपल्याला माहितीच नाही आहे. परवाकडे राहुलजी आलेत आणि परवा 2-3 सभा घेतल्या, नाही तर परदेशी होते. पण आत्ता जर विचारलं की शिवसेना होती कुठे, कदाचित ते नव्हते म्हणून त्यांना माहिती नाही, पण शिवसेना ही गेली 5 वर्षांनी जशी आधी 50 वर्ष पण आपण सत्तेत असलो तरी लोकांमध्ये होतो, संघर्ष करत राहिलो, आंदोलनं केली, निवेदनं दिली, लोकसभेत केलं, विधानसभेत केलं, शेतकरी बांधवांसाठी लढत राहिलो, आणि जे काही केलेलं आहे ते लोकांच्या समोर केलेलं आहे, लोकांसाठी केलं, स्वतःसाठी कधी केलेलं नाही आहे. निवडणूक आल्या की इतर पक्षांचे जसे मध्यवर्ती निवडणूक कार्यालय उघडतात, ह्या 2-3 आठवड्यासाठी सगळे तिथे लाईट असतात, टेबल खुर्च्या असतात, लोक असतात, पण शिवसेनेचं तसं नाही, आपले मध्यवर्ती निवडणूक कार्यालय ते असतातच, पण आपली शाखा असते, शाखेच्या आत शिवरायांची मूर्ती असते, बाहेर भगवा झेंडा असतो,
आणि आत बसलेला शिवसैनिक जो असतो तो आमदार असेल, मंत्री असेल, खासदार असेल, तो पहिला शिवसैनिक म्हणून काम करत असतो. आणि जो कोणी त्या शाखेच्या दारी येतं, ज्याला मदत पाहिजे असते, कधी आपण हे विचारत बसत नाही की तुझी जात कुठची, तुझा धर्म कुठचा, तुझी भाषा कुठची, तू कोणाला मतदान करतो. जो कोणी ज्याला मदत पाहिजे असते त्याला आपण जातपात धर्म पक्ष न बघता मतदान करतो. ही शिवशाही मला पुन्हा एकदा महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात द्यायची आहे. पण ह्याला जर न्यायचं असेल आपल्याला, तर पुढची 5 वर्ष आपल्याला काम करत राहायला लागेल, लोकांची सेवा करायला लागेल. जो विश्वास लोकांनी आपल्यावर ठेवलेला आहे तो कायम ठेवून वाढवायला लागेल. एक मोठा विश्वास जो आपल्यावर बसलेला आहे, विश्वास ठेवत आलेला आहे वर्ग, तो म्हणजे माझे शेतकरी बांधव आलेले आहेत. तिथे शेतकरी किती आहेत? शेतकरी बांधव किती आहेत? सगळे आहेत, आहेत सगळेच येतात. पण शेतकरी बांधव जे आपल्या सोबत येत आहेत, शिवसेनेला एवढा आशीर्वाद देत आहेत, महाराष्ट्राचा कुठलाही भाग घ्या, कुठलाही जिल्हा घ्या, कुठलाही तालुका घ्या, कुठचंही गाव घ्या, जिथे जातोय तिथे शेतकरी येऊन मला आशीर्वाद देतात. त्याचं कारण एकच आहे, सरकारमध्ये असून पण आपण बिंदास्तपणे त्यांच्यासाठी लढलेलो आहे, कोणाला न घाबरता लढलेलो आहोत. कर्जमाफी सरकारने आपल्या हट्टामुळे केली, पण कर्जमाफी आपल्याला नको आहे. माफ आपण गुन्हेगाराला करतो, अन्नदाता आपला गुन्हेगार नसतो. आपल्याला जे पाहिजे ते सरसकट कर्जमुक्ती पाहिजे, 7-12 कोरा करून पाहिजे. होय, 7-12 कोरा करून घेणार म्हणजे घेणारच. पण पीक विम्याचा जो मोठा विषय होता महाराष्ट्रभरात, होता इथे होता की नाही मला माहिती नाही, पण खूप ठिकाणी होता. इथे नव्हता मला वाटतं जास्ती, पण उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तिथे फिरत असताना प्रत्येक शेतकरी जे यायचे मला भेटायचे, ते हेच सांगायचे की आम्ही विम्याचे पैसे विमा कंपनीला दिलेले आहेत, पण आमचं नुकसान झालं तरी आम्हाला भरपाई अजून मिळाली नाही आहे, विमा आमचा पुन्हा एकदा हातात आलेला नाही आहे. आणि मग उद्धव साहेबांनी जो मोर्चा काढला, जुलैच्या महिन्यात मोर्चा काढला, आपण 15 दिवसाचा इशारा दिला. विमा कंपनीने सांगितलं की तुम्ही यांचे न्याय हक्काचे पैसे पुन्हा एकदा द्या, नाही तर तुमच्या कंपनी आम्ही बंद पाडू. तेव्हा ह्या महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज ऐकून या विमा कंपन्यांनी 10 लाख शेतकऱ्यांना न्याय दिला. 10 लाख शेतकऱ्यांना आपण त्यांचे 960 कोटी हक्काचे पुन्हा एकदा मिळून दिलेले आहेत. पण जे स्वप्न मी बघत आहे महाराष्ट्राचं, जे शेतकरी बांधवांसाठी बघत आहे मी स्वप्न, जे बघत आहे ते मला नुसतं इथे थांबायचं नाही, नुसतं 7-12 कोरा नाही करायचं आहे, नुसतं सरसकट कर्जमुक्ती नको आहे, तर त्याच्याही पुढे जाऊन ठिबक सिंचन मला प्रत्येक शेतात घेऊन जायचं आहे, सरकार म्हणून घेऊन जायचं आहे, हे मला काम करायचं आहे. पाण्याचा कुठेही दुष्काळ झाला नाही पाहिजे. त्याच्याही पुढे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना म्हणून आणि सरकार म्हणून सरकारमध्ये आल्यानंतर आपण प्रत्येकी 10,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत, ही शपथ आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. मला माहिती आहे इथे रोजगाराचा त्रास आहे, रोजगार निर्मिती खूप कमी आहे. MIDC आणायची का? सरकार आल्यानंतर मी बोलणार आहे इथे MIDC आणण्यासाठी, तुमच्यासाठी मी बोलणार आहे. पण उद्योग वाढत असताना, उद्योग वाढत असताना आपल्याकडे MIDC जरी आली, जरी मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या जिथे MIDC आहे, तिथे एक मी साधारण चित्र बघतोय की MIDC आहे, नोकऱ्या आहेत, पण आपल्याकडे जो अभ्यासक्रम आहे आपला, आपण जे शिकतो ते आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकत नाही. आता आपल्याला पहिलं म्हणजे अभ्यासक्रम बदलायला लागेल. जे मी मुंबईत केलेलं आहे की 500 शाळांना मी व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे जोडलेलं आहे, म्हणजे जे वर्गात मुलं आहेत ती आपली शिक्षिका एक वर्गात असते, एक स्टुडिओमध्ये असते, आणि सॅटेलाइटच्याद्वारे आपण वर्ग सगळे स्टुडिओमधून वर्गांमध्ये नेत असतो. जे मी 500 शाळांमध्ये मुंबईत केलेलं आहे, मला प्रत्येक गावामध्ये करायचं आहे, महाराष्ट्राच्या गावामध्ये करायचं, आणि हे शक्य आहे ते करून दाखवणार आहे. तर आणि तरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रम एक राहील, समान अभ्यासक्रम राहील, समान दर्जा राहील, तरच गावामधल्या मुलांना आणि मुलींना नोकरी देऊ शकू आपण. पण ह्याच्याही पुढे जाऊन अजून एक मला जी एक कमी जाणवते सगळ्या महाराष्ट्रामध्ये, जेव्हा मी जनआशीर्वाद यात्रेत फिरत होतो, ज्या विद्यार्थ्यांशी मी बोलत होतो, संवाद साधत होतो, मुली भेटायचे, मुलं भेटायचे, ते सगळीकडे मला सांगत होते की आदित्यजी, आमच्याकडे बस एखादीच येते, ST बस येते, ती बस आमची जर चुकली तर आम्ही शाळेला जाऊ नाही शकत, कॉलेजला जाऊ नाही शकत, आमचा वर्ग चुकतो, वर्ग चुकला म्हणजे आमचा अभ्यास चुकला. हे जास्ती झालं तर वर्ष फुकट जातं आम्हाला, तुम्ही सांगा आम्ही शिकायचं कसं आणि नोकरी तरी कशी घ्यायची. ह्या विद्यार्थ्यांसाठी जे गाव ते शाळा आणि गाव ते कॉलेज जात असतात, प्रत्येक दिवशी जातात, मला महाराष्ट्रात 2,500 बसेस अशा करायच्या आहेत, विद्यार्थी एक्सप्रेस सुरू करायचे, ह्याचसाठी मी तुमच्याकडे आलो की तुमचे आशीर्वाद मिळाले तर करू शकेन मी. आत्ता आपले भावी आमदार सांगत होते, बरोबर बोललो ना भावी आमदार, भावी आमदार सांगत होते की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा त्रास आहे,
पण ह्या महाराष्ट्रात वचननामेत टाकायच्या आधी मी 50,000 किलोमीटरचे रस्ते असे मोजलेले आहेत, मापलेले आहेत की सरकार आल्यानंतर असे घ्यायचे आहेत आपल्याला की त्या रस्त्यांना आपण बारमाही करायचं आहे, काँक्रीट करायचं आहे, ते रस्ते सगळे गाव ते तालुका प्लेस जातील असे सगळे रस्ते आहेत, नुसतं नॅशनल हायवे नाही तर गावापर्यंत जातील असे रस्ते आपल्याला बारमाही करायचे आहेत. हे कमी पडत असेल तर अर्थात एक निरोगी महाराष्ट्र तर आपल्याला पाहिजेच, निरोगी महाराष्ट्र पाहिजे आपल्याला. आणि पुन्हा मी सांगतो जे मुंबईचं मॉडेल आहे, मी मुंबई सतत एवढ्यासाठीच बोलतो आहे कारण शिवसेनेला मुंबईकरांनी 25 वर्ष गेली सत्ता दिलेली आहे, आशीर्वाद दिलेले आहेत आणि आपण मुंबईचा जो कायापालट केलेला आहे, मुंबईत जो विकास केलेला आहे तो मला गावोगावी न्यायचा आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आशीर्वाद मागत आहे. मुंबईत खरं तर आपलं जे काही महापालिकेचं काम असतं ते म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र एवढंच असतं, पण मुंबईत आपण प्राथमिक आरोग्य केंद्रावर थांबलो नाही. आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डिस्पेन्सरी चांगले आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी सी टी स्कॅन मशीन आहे, सोनोग्राफी मशीन आहे, एक्सरे मशीन आहे, ते मला गावोगावी तर न्यायचं आहेच पण मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये परवडणारं मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल न्यायचं आहे. म्हणजे कधी काही बरं वाईट होऊ नये, काही रोग येऊ नये, पण कधी काही झालंच तर तुम्हाला शहराकडे जायची गरज नाही, तुम्ही गावच्या गावी उपचार करू शकाल, हे मला करायचं आहे. मला 1 रुपी क्लिनिक सगळीकडे सुरू करायचे, जे मुंबईत केलं आहे, ठाण्यात केलं आहे, मुंबईत केलं आहे. तुम्हाला कुठचंही चाचपणी करायची असेल, चेकअप करायचं असेल, ब्लड टेस्ट करायची असेल, डोळ्याचं चेकअप करायचं असेल, डोळे तपासायचे असतील, सगळ्या तपासण्या ह्या 1 रुपयात होतील, म्हणजे जास्ती पैसे देण्याची गरज नाही, हे मला प्रत्येक गावी द्यायचं आहे. हे असेल अजून कितीतरी विषय असे आहेत जे आपण ह्या वचननाम्यात आणलेले आहेत. हा शिवसेनेचा वचननामा आहे. इतर पक्षांचे जाहीरनामे असतात, आपले वचननामा असतो कारण आपण वचनं देतो आणि ज्या वचननाम्यावर हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतो तिथे आपण खोटं बोलू शकत नाही. खोटं बोलू शकत नाही आपण. आत्ताच जेव्हा मागच्या नोव्हेंबरमध्ये 1 वर्षापूर्वी अयोध्येला गेलेलो तिथून पण एक नवीन शिकवण घेऊन आलेलो आहे मी की रघुकुल रीत सदा चली आय पर वचन जाय प्राण जाय पर वचन न जाय. रघुकुल रीत सदा चली आय प्राण जाय पर वचन न जाय. जी वचनं देतो ती पुरी करून दाखवतो आणि जी जी वचनं आपण दिलेली आहेत ही सगळी वचनं आपण करून दाखवणार आहोत, ही सहज शक्य आहेत. प्रत्येक वचन आपण मोजलेलं आहे, मापलेलं आहे की आपलं आर्थिक किती गोष्टी आपल्याला करायला लागतील, बजेटमध्ये किती आणायला लागेल, हे सगळं करूनच. कारण आता काय झालेलं आहे की आपण ह्या गेल्या 5 वर्षात जी कामं केलेली आहेत, रस्त्याची कामं असतील, पाण्याचा प्रश्न असेल, पाईपलाईनचा प्रश्न असेल, ही सगळी जी कामं होत आहेत ते बघून काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं की अरे तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज कसा उठवता, आम्ही पक्ष आहोत, आम्ही ग्रामीण पक्ष आहोत. नाही, शिवसेना शेतकऱ्यांचा पक्ष आहे. अरे तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे उचलता, आम्ही युवा पक्ष आहोत. नाही, सगळ्यात जास्त युवा शिवसेनेमध्ये आहेत. तुम्ही महिलांबद्दल कसं बोलता, आमच्याकडे जास्तीत जास्त महिला आहेत. नाही, नारी शक्ती देवी शक्ती ही शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेकडे प्रत्येक समाज आहे, प्रत्येक धर्म आहे, प्रत्येक जात आहे, प्रत्येक गोत्र आहे. कारण शिवसेनेत जात पात गोत्र धर्म आमचं शिवसेना 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 हे आमचं मंत्र आहे. जिथे अन्याय होतो तिथे आम्ही लढतो, अन्याय विरुद्ध लढतो, न्याय मिळवून देतो, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे. आणि मग आत्ता जेव्हा आम्ही बोललो की महाराष्ट्रात मला 1,000 भोजनालय अशी उघडायची आहेत जिथे 10 रुपयामध्ये आपण स्वस्त मस्त आणि सकस जेवण देऊ शकू, काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं. पोट बिघडलं त्यांचं. अरे ह्या जेवणाने आमचं पोट बिघडलं, तुम्ही 10 रुपयात जेवणच कसं देऊ शकता. मुळात त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, हाच त्रास आहे की लोकांना परवडेल असं तुम्ही काही करू शकता का. कारण ह्यांच्या संस्था ज्या सगळ्या असतात तिथे आपल्याला काही परवडू नाही शकत. ॲडमिशन घ्यायची असेल तरी डोनेशन लागतं, ह्यांच्या शाळेमध्ये जायचं असेल तरी डोनेशन द्यायला लागतं. सगळा पैसा हा आपलाच खातात, टॅक्समधला पण खातात आणि खिशामधला पण खातात. पण गरिबांसाठी काही केलं, गरजूंसाठी काही केलं, महाराष्ट्रासाठी काही केलं, त्यांचं पोट बिघडतं, त्यांच्या पोटात दुखायला लागतं. पण हे जे वचन आहे माझं की 1,000 भोजनालय स्वस्त मस्त आणि सकस जेवण देणार, म्हणजे देणारच आणि 10 रुपयातच देणार. आणि महिला कुठे कमी पडू नयेत म्हणून आणि त्या जेवणाला चव असू दे म्हणून मशीनवरचं जेवण नसणार, पण आपल्या महिला बचत गट आहेत त्यांच्या हाताचं जेवण आपण देणार. म्हणजे महिलांना पण रोजगार मिळणार आहे, महिलांना पण रोजगार मिळणार आहे. पण हा जो नवा महाराष्ट्र मी बघत आहे, हा संपूर्ण वचननामा जो आहे, ही जी काही वचनं भावी आमदार साहेबांनी दिलेली आहेत,
हे सगळं करायला मला तुमचं पाठबळ लागेल, तुमचे आशीर्वाद लागतील, तुमचे आशीर्वाद लागतील. आहे का तुमचे सर्वांचे आशीर्वाद? पण हे 21 तारखेला पण झालं पाहिजे आणि 24 तारखेला पण झालं पाहिजे. जे चित्र मला भोरचं दिसत आहे, जो भोरवर घोर अन्याय झालेला आहे, त्या अन्याय विरुद्ध आता लढा द्यायला तयार राहा. 21 तारखेला मतदान करायला तयार राहा, कारण आपल्या समोर ह्या सगळ्या समस्या तर उभ्या आहेतच. मला चिठ्ठीमध्ये आले, नोकरी नाही, रस्ते नाही, आरोग्यसेवा नाही, शिक्षण नाही, ह्या 10-12 समस्या आहेत. 10 तोंडी रावण आपले उभे आहे समोर. पण तुम्ही मला सांगा, जर रावणाचं दहन करायचं असेल, ह्या समस्यांचं दहन करायचं असेल, तर शस्त्र कुठचं वापरायला पाहिजे? उत्तर तुम्ही दिलेलं आहे. मग चिन्ह कुठचं असायला पाहिजे? 21 तारखेला चिन्ह कुठचं असणार? शस्त्र कुठचं? चिन्ह कुठचं? आपली निशाणी, आपला रंग. मावश्यांनो आपली निशाणी, शेतकरी बांधवांनो आपली निशाणी, तरुण मुलांनो आपली निशाणी. 21 तारखेला धनुष्य बाणाच्या बटनवर मतदान करा आणि 24 तारखेला महाराष्ट्राला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.